सार्थक सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. हो खरंच मान्य या माणसाला. म्हणजे एकीकडे सार्थक सारखा पुरुष जो आनंदीची बदनामी होऊ नये, तिला काही त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून जबाबदारीने पुढे येतो, हा व्हिडिओ करतो, आणि दुसरीकडे तो अंशुमन जो 4 वर्ष आनंदी बरोबर संसार करतो, पण त्याने साधी तिची जबाबदारीही घेतली नाही, उलट तिच्यावरच खोटे आरोप करत सुटलाय. हो ना, पण सार्थक सरांनी व्हिडिओतून हे सांगितलं हे बरं झालं, नाहीतर आपल्या आनंदीची बदनामी झाली असती. पण हा पण व्हिडिओ सगळेजण बघतील ना. काही अगं फोटो जर इतका व्हायरल होत असेल तर हा व्हिडिओ नक्की लोकांपर्यंत पोहोचणार, तू नको टेन्शन घेऊ. आणि आत्या मला सांग, या व्हिडिओचा काही आपल्याला उपयोग होईल ना? हां अगं गायत्री, मी तेच विचारणार होतो. आपण पुरावा म्हणून हा व्हिडिओ दाखवू शकतो का कोर्टात? ऑफकोर्स दाखवू शकतो. पण दादा, अंशुमनने इथे येऊन जे केलं ना, त्याच्या विरोधात आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये. पण वंस, आनंदीने खरंच त्या पाण्याच्या ग्लासमध्ये काही टाकलं नव्हतं. वहिनी अगं, हे मला माहित नसणार आहे का? पण हे कोर्टात सिद्ध कसं करणार? म्हणजे आपल्याकडे काही पुरावा नाहीये ना. पुरावा आहे. मी आत्ता काही फोटो आणि व्हिडिओज बघत होते फोनमध्ये, आणि त्यात मला हा व्हिडिओ दिसला. काय पुरावा? तुम्हीच पाहा. अंशुमन, आता तू वाचू शकणार नाही.